नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। साळशिंगेच्या कोरोनाबाधित महिलेच्या थेट संपर्कात आलेल्या 5 लोकांना केले संस्थात्मक क्वारंटाईन, कंटेनमेंट झोन म्हणून घोषित। साळशिंगे गाव केले सील। खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील अहमदाबादवरून आलेली महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे। सदर महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येताच विट्याचे प्रांताधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, DYSP अंकुश इंगळे यांनी साळशिंगे येथे भेट देऊन महिलेच्या थेट संपर्कात आलेल्या 5 लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे। विटा येथील ITI जवळील वसतिगृहात या लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे। तसेच साळशिंगे गाव कंटेनमेंट झोन घोषित करत सील करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी शंकर बर्गे यांनी दिली आहे। सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांच्यात चिंतेचे वातावरण असून कालपासून साळशिंगे परिसरात अफवांचे पीक आले होते। आज सदर महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आल्याने लोकांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।